विमा कंपन्यांनी सरकारला चुकीची माहिती देऊन पीक विमा नाकारल्याची तक्रार अखिल भारतीय पेरू उत्पादक संघाने मुख्यमंत्री आणि कृषी मंत्र्यांकडे केली आहे. या प्रकरणी अहमदनगरच्या शिर्डी इथल्या शेतकऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिलाय. केंद्र आणि राज्य सरकारची हवामान आधारित फळपीक योजना राज्यातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणारी असताना पीक विमा कंपन्यांकडून मात्र दरवर्षी चुकीची आणि खोटी माहिती देऊन शेतकऱ्यांना या विम्याचा लाभापासून वंचित ठेवण्याचं काम केलं जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय. राहता तालुक्यामध्ये गेल्या 3 वर्षांपासून या समस्यांना शेतकऱ्यांना सामोरं जावं लागतंय. याही वर्षी तीच परिस्थिती तालुक्यातील शेतकऱ्यांच्या नशिबी आल्यानं पेरू उत्पादक शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केलाय. शासनाने जे निकष शासन व विमा कंपन्यांनी जे निकष लावून दिले त्या निकषात बसत असताना या वर्षी 75 मिलीमीटरपेक्षा कमी पाऊस राहता तालुक्यातील राहता शिर्डी आणि बाबळेश्वर या सर्कलमध्ये झालेला असताना या विमा कंपन्यांनी पूर्ण तालुक्यात ज्यादा पाऊस झाल्याची नोंद दाखवून हा विमा नाकारून शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. सन 2019 मध्ये हवामान आधारित फळपीक विमा योजनेअंतर्गत राहता तालुक्यातील शेतकऱ्यांनी पीक विम्याचा हप्ता भरला. दरम्यान राहता तालुक्यातील अनेक मंडळांमध्ये निकषापेक्षा कमी प्रमाणामध्ये पाऊस पडल्याचं महसूल विभागानं दिलेल्या माहितीमधून समोर आलंय. मात्र अशातच ज्यादा पाऊस पडल्याची चुकीची माहिती देऊन विमा कंपन्यांनी पेरू उत्पादक शेतकऱ्यांना विमा नाकारलाय. जर 76 ते 100 मिली पाऊस पडला तर 11,000 रुपये आणि 76 मिलीपेक्षा कमी पाऊस पडला तर 27,500 रुपये नुकसान भरपाई मिळणार आहे आणि 100 मिलीपेक्षा जर ज्यादा पाऊस पडला तर नुकसान भरपाई मिळणार नाही. आता राहता तालुक्यातील राहता शिर्डी बाबळेश्वर मंडलमध्ये या पिरियडमध्ये 56 ते 57 मिली पाऊस पडलेला आहे आणि तो पाऊस पडलेला असताना प्रत्येक शेतकऱ्याला 27,500 विम्याची नुकसान भरपाई मिळायला पाहिजे आहे, परंतु ती मिळालेली नाही. राहता तालुक्यामध्ये एकूण 1,200 शेतकऱ्यांनी 1,122 हेक्टर पेरू पिकाच्या विमा हप्त्यापोटी 30,85,082 रुपये भरले होते. शेतकऱ्यांना 3.5 कोटी रुपये मिळणे आवश्यक असताना विमा कंपनीने विमाच नाकारलाय, त्यामुळे शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. विमा कंपन्यांच्या चुकीच्या धोरणामुळे राहता तालुक्यातील पेरू उत्पादक शेतकरी फळ विम्यापासून वंचित राहिल्याचा आरोप पेरू उत्पादक शेतकऱ्यांनी केलाय. त्या संदर्भात मागील आठवड्यात पेरू उत्पादक संघ यांनी मुख्यमंत्र्यांना पत्रव्यवहार देखील केलेला आहे. मात्र शासकीय पातळीवरून अद्यापही त्या पत्रव्यवहाराची कुठलीही दखल घेतली गेली नाही, त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांना जर फळ विमा मिळाला नाही तर रस्त्यावर उतरून आंदोलनाबरोबरच न्यायालयात जाण्याचा इशारा देखील राहता तालुक्यातील पेरू उत्पादक शेतकऱ्यांनी दिला आहे. सचिन बनसोडे, AM News, शिर्डी.